आज जगभरात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप आहे. यानं त्या कारणाने अनेक जण परदेशी वाऱ्या करतात. या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट महत्वाचा असतो. अनेक जणांकडे पासपोर्ट नसल्यामुळे त्यांची परदेशवारी हुकली आहे. मात्र परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची तयारी करणाऱ्या भारतीयांसाठी लवकरच चिप असलेले ई पासपोर्ट उपलब्ध होणार आहेत, तशी सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली, हा ई पासपोर्ट नक्की आहे तरी काय, तो कसा काम करेल, याच विषयी जाणून घेऊया. नमस्कार, मी ऐश्वर्या. सुरुवातीला पाहूया अर्थमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात ई पासपोर्ट संबंधी मोठी घोषणा केली आहे. 2022-23 या वर्षात भारतामध्ये ई पासपोर्ट जारी केले जातील, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. ई पासपोर्टच्या मदतीने परदेशात जाणे सोपे होणार असून आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे आणि नियमांनुसार सरकार ही सेवा सुरू करणार आहे. ई पासपोर्टमुळे केवळ बनावट पासपोर्टच थांबणार नाहीत, तर जागतिक स्तरावर इमिग्रेशन प्रक्रियाही सुलभ होईल. त्यामुळे सरकार आणि प्रवासी दोघांसाठी ही प्रक्रिया सुलभ आणि अधिक पारदर्शक होईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आता पाहूया काय आहे ई पासपोर्ट. ई पासपोर्ट सामान्यतः आपल्या नियमित पासपोर्टची डिजिटल आवृत्ती असेल. यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक चिप बसवली असेल, जी डेटा सुरक्षिततेसाठी मदत करेल. या मायक्रोचिपमध्ये 64 KB मेमरी साठवता येते. त्यात पासपोर्ट धारकाचे नाव आणि जन्मतारखेसह अन्य माहिती असेल. या पासपोर्टमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन आणि बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला. ई पासपोर्टमधील बायोमेट्रिक डेटा म्हणजे काय? ई पासपोर्टच्या बाबतीत हा बायोमेट्रिक डेटा तुमचे फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन करू शकते. नवीन पासपोर्ट जारी करण्यापूर्वी सरकार तुमच्या बोटांचे ठसे सेव्ह करते. मायक्रोचिपमध्ये साठवलेल्या या माहितीमुळे कोणत्याही इमिग्रेशन काउंटरवर तुमची ओळख सत्यापित करणे सोपे होते. ई पासपोर्ट कसे काम करतो? ई पासपोर्टमधील चिपच्या मदतीने परदेशात जाताना काउंटरवर पासपोर्ट सहज स्कॅन करता येतो. ई पासपोर्ट भौतिक पासपोर्टपेक्षा अधिक सुरक्षित असतील आणि यामुळे बनावट पासपोर्ट तपासणे देखील सोपे होईल. सहसा परदेशात प्रवास करताना इमिग्रेशनसाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. मात्र ई पासपोर्ट जारी करण्यात आल्यानंतर इमिग्रेशनसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगेतून नागरिकांची सुटका होणार आहे. ई पासपोर्टमध्ये बसवण्यात आलेल्या चिपच्या मदतीने पासपोर्ट काही सेकंदात स्कॅन होईल आणि त्यामुळे इमिग्रेशन सोपे होईल. ई पासपोर्टमुळे काय बदल होईल? नवीन पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी राहील आणि अर्जामध्ये कोणताही बदल होणार नाही? अहवालानुसार परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत भारतातील सर्व 36 पासपोर्ट कार्यालये ई पासपोर्ट जारी करतील. पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रियाही तशीच राहील. आतापर्यंतच्या ट्रायल रनमध्ये सरकारने जारी केलेले ई पासपोर्ट वैयक्तिक छापील पुस्तिकेच्या स्वरूपात आले होते. अर्ज प्रक्रियेतही बदल होणार का? तुमच्या सर्वांच्या मनात एक प्रश्न असेल की पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत बदल झाले असते. सध्या तरी सरकारकडून अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अर्जाची प्रक्रिया पूर्वीसारखीच राहील. अर्जातही कोणताही बदल होणार नाही. ई पासपोर्टची संकल्पना सर्वप्रथम कोणत्या देशाने राबवली? ई पासपोर्टची संकल्पना सर्वप्रथम मलेशियामध्ये लागू करण्यात आली. हे 1998 लॉन्च केले गेले. आता अमेरिका, ब्रिटन, जपान आणि जर्मनी अशा 100+ अधिक देशांमध्ये ई पासपोर्टचा वापर केला जातो. भारतात एक पायलट प्रोजेक्ट म्हणून वर्ष 2008 20,000 ई पासपोर्ट राजनैतिक अधिकाऱ्यांना जारी करण्यात आले होते. ई पासपोर्टचे फायदे काय? ई पासपोर्टच्या आगमनाने बनावट पासपोर्ट बंद होतील. नियमित पासपोर्टपेक्षा ई पासपोर्ट अधिक सुरक्षित असेल. प्रवाशांचा बायोमेट्रिक डेटा ई पासपोर्टमध्ये साठवला जाईल. अशा परिस्थितीत पासपोर्ट हरवल्यास प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई पासपोर्ट आल्यानंतर पडताळणीसाठी बराच वेळ वाचणार आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.